नमस्कार मित्रांनो वायपी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक तीन टार्गेट पोलीस भरती दोन हजार वीस यातली प्रश्नपत्रिका क्रमांक अकरा आहे त्याची आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत यामध्ये एकूण शंभर क्वेश्चन आहे शंभर गुणासाठी पेपर झालेला आहे नव्वद मिनिटाचा यासाठी वेळ होता यातले जे मराठीचे पंचवीस क्वेश्चन आहे ते घेतलेले आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले नसेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे जे पंचवीस प्रश्न आहेत ते पंचवीस प्रश्न घेऊया तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा जेणेकरून नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्याआधी जर टेसरी जॉईन करण्यासाठी कोणी उमेदवार सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉलद्वारे यामध्ये तुम्हाला पंधरा पीडीएफ फुल साईज म्हणजे शंभर मार्काचे जे क्वेश्चन पेपर असणार ते मिळणार आहे याची फी फक्त तुम्हाला पन्नास रुपये असणार आहे फोनपे गुगल पे नाही या नंबरवरती तुम्हाला पे करायचे यामध्ये बघा मित्रांनो पंधरा क्वेश्चन पेपर जे आहे तुम्हाला विश्लेषणासहित संपूर्ण याचे जे आन्सर आहेत ते मिळणार आहेत तर बघा मित्रांनो सामान्य ज्ञानचा पहिला प्रश्न बघूया आणि सव्वीसावा प्रश्न पत्रिकेमधील मॅग्नेटिक महाराष्ट्र टू पॉइंट झिरो या पहिल्या टप्प्यात किती कोटी रुपयांचे करार करण्यात आले तर मॅग्नेटिक महाराष्ट्र टू पॉईंट झिरो या पहिल्या टप्प्यात जे आहे मित्रांनो ते सोळा हजार कोटी रुपयांचे करार करण्यात आलेले आहे क नंबरचं जे ऑप्शन आहे सोळा हजार कोटी याचा करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे डॅश वे मुख्य न्यायाधीश आहे म्हणजेच कितवे मुख्य न्यायाधीश आहे तर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहे ते आहेत पंचेचाळीसवे डी नंबरचं ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया ढिंग एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जाते आता ढिंग म्हणजे काय मित्रांनो आसाम राज्यामध्ये एक ढिंग नावाचं ठिकाण आहे ढिंग तर या ठिकाणी या नावावरनं हे ढिंग एक्सप्रेस नाव पडलेलं आहे आणि याचं जे उत्तर आहे ढिंग एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जाते तर याचं उत्तर असणार आहे हिमा दास यांना ढिंग एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते कारण त्या ढिंग या ठिकाणच्या आहे असम जिल्ह्यातील आणि हा एक धावपट्टू आहेत यानंतर समोरचा प्रश्न बघूया जून दोन हजार वीस मध्ये जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी कोणत्या रंगाचे झाले तर आपल्या सर्वांनाच माहितीये जे की ने मागचा जो महिना आहे जून महिना या जून महिन्यामध्ये जे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे त्याचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे मित्रांनो ते गुलाबी कलरचं झालं होतं क नंबरचं जे ऑप्शन आहे गुलाबी ह्याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरस मदतीसाठी कोणता हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे तर आरोग्य मंत्रालयाने जो हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे कोरोनाच्या मदतीसाठी तो आहे दहा पंच्याहत्तर क नंबरचं जो ऑप्शन आहे याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न पंधरवाड्याने प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रास काय म्हणतात तर यामध्ये ऑप्शन आहे मासिक मासिक तर दर महिन्याला प्रकाशित होतं पाक्षिक याचं उत्तर असणार आहे पाक्षिक पंधरवाड्याने प्रकाशित होणारं म्हणजे दर वाड्याने हे प्रकाशित होत असतं आणि दैनिक दैनिक म्हणजे दररोजचं जे वृत्तमानपत्र म्हणजे हे दररोज प्रकाशित होत असतं यानंतर समोरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती ग्रामसभा त्याच दिवशी घेणे बंधनकारक आहे तर यामध्ये ऑप्शन आहे पंधरा ऑगस्ट दोन ऑक्टोंबर सव्वीस जानेवारी आणि एक मे तर सव्वीस जानेवारीची जी ग्रामसभा असते ती त्याच दिवशी घेणं बंधनकारक असतं यानंतर समोरचा प्रश्न बघूया ग्रामपंचायतीचे अर्थसंकल्प म्हणजेच बजेट कोणाला सादर करावे लागते आता जो ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प असतो म्हणजेच बजेट असतो तो कोणाला सादर करावा लागतो तर याचं उत्तर असणार आहे गट विकास अधिकारी ड नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे आणि यालाच आपण इंग्लिशमध्ये बी बीडीओ म्हणतो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आताच जून मध्ये नवीनच मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेलं त्यांचं नाव आहे संजय कुमार बी नंबरचं जे ऑप्शन आहे ह्याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर समोरचा प्रश्न जम्मू आणि श्रीनगर मार्गावर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब चेनानी नाश्री बोगद्याची लांबी किती आता हा जो चेनानी नाश्री बोगदा आहे मित्रांनो त्याची जी लांबी आहे हा सर्वात लांब बोगदाय आणि याची जी लांबी आहे ती आहे नऊ पॉईंट दोन किलोमीटर क नंबरचं जे ऑप्शन आहे याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न भारतीय प्रमाण वेळ म्हणजे एस टी ग्रीनीज प्रमाण वेळेपेक्षा किती तासाने पुढे आहे तर आता ची जी वेळ आहे मित्रांनो त्यापेक्षा भारतीय जी प्रमाण वेळ आहे ती तब्बल साडेपाच तासाने पुढे ता आहे त्यामुळे डी नंबरचं जे ऑप्शन असणार आहे साडेपाच तास ह्याच करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे आता जागतिक व्यापार संघटना त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डब्ल्यू टी ओ म्हणतो म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक व्यापार संघटना याचे जे मुख्यालय आहे ते आहे जिनिवा या ठिकाणी आणि हे जिनिवा हे जे शहर आहे ते आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये आणि याची जी स्थापना झालेली आहे मित्रांनो एक जानेवारी एक जानेवारी एकोणाशे पंच्याण्णव रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे आणि ती अं स्वित्झर्लंड या देशामध्ये दे आहे यानंतर समोरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह कुठे केला आता जो मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे तो त्यांनी नाशिक या ठिकाणी केलेला आहे क नंबरच ऑप्शन नाशिक याचा करेक्ट आन्सर आहे त्यालाच आपण काळाराम मंदिर सत्याग्रह असं म्हणतो आणि हा जो सत्याग्रह आहे तो दोन मार्च एकोणावीसशे तीस या रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणून ओळखला जातो त्यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणास म्हणतात ऑप्शन आहे लोकमान्य टिळक लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुले तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून महात्मा फुले यांना ओळखलं जातं डी नंबरचं ऑप्शन जे आहे महात्मा फुले ह्याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात द्राक्ष ऊस मका आणि डिझेल तर याचं उत्तर आहे बी नंबरचं ऑप्शन ऊस कारण पेट्रोलमध्ये जे इथेनॉल मिसळलं जातं ते भारतामध्ये ऊस या उसापासून बनवलं जातं आणि हे इथेनॉल जे आहे मित्रांनो ते भारतामध्ये जवळपास दहा टक्क्यापेक्षा कमी वापरलं जातं पेट्रोलमध्ये आणि सर्वात आघाडीवर जे देश आहे ब्राझील ब्राझील या देशात तब्बल पंचवीस ते तीस टक्के पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते यानंतर समोरचा प्रश्न बघूया भारतात डॅश हे वृत्त जाते आता भारतातून कोणते वृत्त जाते तर यामध्ये बघा मित्रांनो कर्कवृत्त त्यानंतर मकर वृत्त विषुवृत्त आणि वरीलपैकी नाही तर भारतातून कर्कवृत्त जातं ए नंबरचं जे ऑप्शन आहे कर्कवृत्त ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न अयोध्या हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे अयोध्या जे शहर आहे मित्रांनो ती राम जन्मभूमी म्हणून ओळखली जाते तर हे जे अयोध्या शहर आहे ते कोणत्या नदीकाठी आहे तर अयोध्या जे शहर आहे ते शरयू या नदीकाठी काठी वसलेलं आहे क नंबरचं जे ऑप्शन आहे शरयू ह्याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न इंग्लंड प्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली तर यामध्ये ऑप्शन आहे लोकमान्य टिळक गोपाल हरि देशमुख महात्मा गांधी आणि न्यायमूर्ती रानडे तर इंग्लंड प्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी जी मागणी आहे ती गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती त्यामुळे ब नंबरचं जे ऑप्शन आहे गोपाळ हरी देशमुख ह्याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर असते तर महाराष्ट्र राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याची निवडणुकाची जी जबाबदारी आहे ती आयोगा कड़े राज्य निवडणूक आयोगाकडे असते त्यामुळे डी नंबरचं जे ऑप्शन आहे राज्य निवडणूक आयोग ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही कुचीपुडी लावणी तमाशा आणि पोवाडा लावणी तमाशा आणि पोवाडा हे महाराष्ट्रातील नृत्य प्रकार आहे त्यामुळे कुचीपुडी हा यामध्ये असणार नाही त्यामुळे याचा जे आन्सर असणार आहे अ नंबरचं ऑप्शन कुचीपुडी ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न विधान परिषदेतून मुख्यमंत्री म्हणून निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितवे व्यक्ती आहेत आता विधान परिषदेतून डायरेक्ट मुख्यमंत्री पदावर जाणारे उद्धव ठाकरे जे आहेत मित्रांनो ते सातवे मुख्यमंत्री आहेत या अगोदर सहा व्यक्ती विधान परिषदेतून मुख्यमंत्री म्हणून डायरेक्ट निवडलेले आहेत आता सातवे जे आहेत ते उद्धव ठाकरे हे आहेत यानंतर समोरचा प्रश्न बघूया ऑपरेशन सनराईज ही कोणत्या देशाची संयुक्त लष्कर मोहीम आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता चार ऑप्शन देण्यात आलेले आहे तर ऑपरेशन सनराइज ही जी मोहीम आहे ती भारत आणि म्यानमार या दोन देशामध्ये आहे डी नंबरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो भारत म्यानमार हेच करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलात ध्वज दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो दोन फेब्रुवारी एकवीस ऑक्टोबर दोन जानेवारी आणि बारा मार्च तर महाराष्ट्र पोलीस दलात ध्वज दिन जो आहे मित्रांनो तो दोन जानेवारी या दिवशी साजरा केला जातो त्यामुळे क नंबरचं जे ऑप्शन आहे दोन जानेवारी ह्याचा करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया भारतीय पोलिस सेवेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर सरदार पटेल त्यानंतर पंडित नेहरू मौलाना आझाद आणि किरण बेदी तर भारतीय पोलिस सेवेचे जे जनक आहेत ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल अनंबरचं जे ऑप्शन आहे सरदार पटेल हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया पोलिसांशी संबंधित असलेल्या सीबीआयचा फुल फॉर्म काय तर आता सीबीआयचा फुल फॉर्म काय चार ऑप्शन आहे कंट्रोल ब्युरो ऑफ इंडिया सेंट्रल ब्युरो ऑफ इंडिया सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इमर्जन्सी तर सीबीआयचा जो फुल फॉर्म असणार आहे तो असणार आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन क नंबरचं जे ऑप्शन आहे ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने सामान्य त्यांचे पन्नास क्वेश्चन आहे ते आपण घेतलेले आहे तुम्ही जर टेस्ट सिरीज जॉईन करू इच्छित असाल तर या ठिकाणी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे पन्नास रुपये फी असणार आहे यामध्ये तुम्हाला पंधरा पीडीएफ पेपर फुल सोल्युशन सहित मिळणार आहेत बघा मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद